तर गुड मॉर्निंग मित्रांनो, यानंतर आपल्याला आज न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन बघायचा आहे. तर मित्रांनो, या अगोदर आपली मोमेंटम मधली एक ऍक्टिव्हिटी राहिलेली होती. तर बघा मित्रांनो, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला दिलेला आहे की वाय देर इज थिक बेड ऑफ सँड फॉर हाय जम्पर टू फॉल आफ्टर ही जम्प. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की इन केस ऑफ हाय जम्प, तर या पद्धतीने आपल्याला एक सँडचा असा लेअर असलेला दिसतो आणि या लेअरहून एका स्पेसिफिक अशा डिस्टन्सवरून आपल्याला इथे जम्प घ्यायची असेल. ज्या विद्यार्थ्याची किंवा ज्या प्लेयरची जम्प ही जास्त जाईल त्याला जास्त स्कोअर यामध्ये मिळत असतो. तर मित्रांनो, त्याने विचारला की व्हाय देअर इज थिक बेड ऑफ सँड फॉर हाय जम्पर टू फॉल आफ्टर हिज जम्प. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला एक परत एक सरफेस कन्सिडर करायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये बघा, मी एक हार्ड असा सरफेस कन्सिडर केलेला आहे. तर या हार्ड सरफेसवर जर या जम्परनं जर जम्प केली तर मित्रांनो, या दोघांमध्ये होणारं कोलिजन हे आपल्याला जास्त असलेला दिसून येईल. तर मित्रांनो, या सँडच्या पार्टिकलमध्ये किंवा वाळूमध्ये आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे सँडचे किंवा वाळूचे कण असतात. तर या कणांमध्ये हा ॲथलीट असा जाऊन यामध्ये जम्प घेतो त्यावेळेस याला कुठल्याच प्रकारची इंजुरी होत नाही. तर मित्रांनो, दोन्ही केसमध्ये आपण कन्सिडर करूया की टाइम फॉर द हॉल्ट, टाइम फॉर द हॉल्ट. तर हॉल्ट पिरियड हा कोणाचा कमी आहे किंवा कोणाचा जास्त आहे हे आपण कन्सिडर करूया. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण या सँडचा विचार करूया. जर हा जम्पर या ठिकाणावरून या ठिकाणी जम्प करत आहे तर मित्रांनो, याला हॉल्ट घेण्यासाठी म्हणजे थांबण्यासाठी वाळूचे कण हे घसरत असल्यामुळे आपल्याला इथे लॉंग टाईम किंवा जास्त वेळ घेतलेला दिसून येईल. पण मित्रांनो, आपण जर हा हार्ड सरफेस जर कन्सिडर केला, हा सरफेस एकदम हार्ड आहे, तर यावर आपल्याला हॉल्ट टाईम हा लेस असलेला दिसून येईल. तर मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की ऑन द सरफेस ऑफ सँड द ॲथलीट टेक्स अ लॉंग टाईम टू कम इन टू द हॉल्ट, याला हॉल्ट पिरियडमध्ये येण्यासाठी जास्त वेळ लागेल असे आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, स्टॉपिंग फोर्स नंतर आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा या ठिकाणी विचार करूया. तर या दोन्ही केसमध्ये मी जर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जर कन्सिडर केलं, एक हार्ड सरफेस आणि एक सँडचा सरफेस, तर मित्रांनो मला दोघांमध्ये सुद्धा फरक असलेला दिसून येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी मी जर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जर सँडच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर स्टॉपिंग फोर्स इज लेस इन केस ऑफ सँड. तर बघा मित्रांनो, यामध्ये असणारा स्टॉपिंग फोर्स, हा कमी असलेला दिसून येईल, कारण या ठिकाणी कोलिजन हे कमी होणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो, मी जर हार्ड सरफेस जर कन्सिडर केला तर या ठिकाणी जर यानं यावर जर जम्प घेतली तर या ठिकाणी स्टॉपिंग फोर्स हा मला जास्त असलेला दिसून येईल. तर मग मित्रांनो, या बाबतीत जर सांगायचं झालं, जर स्टॉपिंग फोर्स हा कमी आहे तर या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज लेस ॲज कम्पेअर टू हार्ड सरफेस. देअरफोर थिक बेड ऑफ सँड फॉर हाय जम्पर, देअर इज थिक बेड ऑफ सँड फॉर द हाय जम्पर टू टेक अ जम्प, हे आपल्याला दिसून येते. तर यानंतर मित्रांनो, आपल्याला टेक्स्टबुकमध्ये लेट्स ट्राय दिस ही ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. यामध्ये बघा मित्रांनो, टेक ए प्लास्टिक बोर्ड अँड मेक ए होम ॲट इट रिअर एट. तर मित्रांनो, मी या पद्धतीनं एक प्लास्टिक बोर्ड कन्सिडर करत आहोत. ही एक प्लास्टिक बोर्ड आहे. तर बघा, आणि याच्या रिअर एंड मी हा फ्रंट एंड कन्सिडर करतो आणि हा या बोर्डचा रिअर एंड म्हणजेच मागचा एंड कन्सिडर करत आहोत. तर या ठिकाणी मला एक होल करायचं आहे, म्हणजे छोटासा असा चित्र या ठिकाणी मला करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इन्फ्लेट ए बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोर्ड. त्यानंतर एक आपल्याला बलून घ्यायचा आहे आणि त्याला फुगवून या रिअर एंडवर आपल्याला फिक्स करायचा आहे. त्यानंतर रिलीज द बोट इन वॉटर, व्हॉट हॅपन्स टू द बोट ॲज एअर इन द बलून एस्केप स्लोली अँड व्हाय. त्याने विचारलाय की या बोटमध्ये काय होणार आहे ज्यावेळेस या बलूनमधली एअर ही स्लोली या होलमधून पास होईल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बोटच्या आजूबाजूला जे असणार आहे ते म्हणजे पाणी किंवा वॉटर या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, या बाबतीत असं आपल्याला सांगता येईल की हा बलून हा पाण्यावर हा इक्वल अँड अपोजिट फोर्स असा अप्लाय करत आहे. सो इट अप्लायज द इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन द वॉटर. तर या वॉटरवर हा इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय करत आहे. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस हा इक्वल अँड अपोजिट फोर्स या वॉटरवर अप्लाय करेल त्यावेळेस ही बोट स्लोली समोर जाताना आपल्याला दिसून येईल. बिकॉज द एअर इन द बलून
imparts the equal and opposite force on water, therefore the boat will propel further or moves forward. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे आहे आणि परीक्षेमध्ये आपल्याला हेच लिहायचं आहे. तर मित्रांनो यानंतर आपल्याला फोर्स विषयी काही महत्त्वाचे असे मुद्दे शिकायचे आहेत. तर बघा मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे फोर्स कॅन नॉट ऍक्ट अलोन. तर बघा मित्रांनो फोर्स हा कधीच एकटा ऍक्ट होत नसतो, हा नेहमी पेअरमध्ये ऍक्ट होतो. तर मित्रांनो फोर्स इज द रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. तर बघा मित्रांनो या वाक्याचा अर्थ आपण या डायग्रामवरून समजून घ्यायचा आहे. तर बघा त्याने म्हटलंय की फोर्स इज द रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. आता रेसिप्रोकल म्हणजे देवाणघेवाण. तर बघा मित्रांनो जर मी हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टवर कोलाइड करत आहो तर मित्रांनो हा ऑब्जेक्ट सुद्धा या ऑब्जेक्टवर तेवढाच फोर्स हा अप्लाय करत असतो. म्हणून फोर्स इज द रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. नंतर फोर्सेस आर ऍक्टेड इन पेअर. तर बघा मित्रांनो हा जो फोर्स आहे हा याच्यावर फोर्स ऍक्ट करत आहे तर हा ऑब्जेक्ट याच्यावर फोर्स ऍक्ट करत आहे, म्हणजेच हा फोर्स नेहमी पेअर्समध्ये ऍक्ट होतो. त्यानंतर मित्रांनो वेन ऑन वन ऑब्जेक्ट अप्लाइज फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट, लॅटर ऑब्जेक्ट ऑल्सो अप्लाइज फोर्स ऑन फॉर्मर ऑब्जेक्ट. तर मित्रांनो आताच आपण हा मुद्दा इथं लक्षात घेतलेला आहे की जर या ऑब्जेक्टनं यावर जर फोर्स अप्लाय केला तर हा ऑब्जेक्ट सुद्धा यावर इक्वल अँड अपोजिट असा फोर्स अप्लाय करतो. त्यानंतर मित्रांनो द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट आर इक्वल अँड अपोजिट. तर बघा मित्रांनो कोणत्याही दोन ऑब्जेक्टमधले फोर्सेस हे नेहमी इक्वल अँड अपोजिट असतात. जर या ऑब्जेक्टनं या ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय केला तर हा याच्या विरुद्ध अशा डायरेक्शननं या ऑब्जेक्टवर फोर्स हा अप्लाय करतो. म्हणून इथे आपल्याला असं लक्षात येईल की फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट आर इक्वल अँड अपोजिट. तर मित्रांनो या सगळ्या बाबीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. जर हा एक ऑब्जेक्ट यावर जर कोलाइड होत असेल तर या फोर्सला आपण ॲक्शन फोर्स असे म्हणू शकतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्शन फोर्स. जसं आपण गोट्यांचा खेळ खेळतो त्यामध्ये एक गोटी ही दुसऱ्यावर कोलाइड होत असते तर तो त्याच्यावर झालेला ॲक्शन फोर्स. आणि हा ऑब्जेक्ट याच्यावर जो फोर्स अप्लाय करणार आहे या फोर्सला आपण रिॲक्शन फोर्स असे म्हणू शकतो. तर सो ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्सेस दीज आर द टू पेअर्स ऑफ फोर्सेस. तर यावरून न्यूटनने आपल्याला गतीचा तिसरा नियम दिलेला आहे. तर यावरून आपल्याला त्याने एक स्टेटमेंट दिलेला आहे की एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. सो एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. तर बघा मित्रांनो हा यावर ॲड झालेला ॲक्शन फोर्स आणि यावर अप्लाय झालेला रिॲक्शन फोर्स हे दोन्ही बिलकुल सारखे असतात. तर बघा मित्रांनो त्यानंतर त्याला सांगितलं आहे की व्हिच, तर दोन्ही हे फोर्सेस कसे ॲक्ट होणार आहे तर हे दोन्हीच्या दोन्ही सायमल्टेनियसली असे ॲक्ट होणार आहे. सो व्हिच रिॲक्ट्स सायमल्टेनियसली. तर हे दोन्ही सायमल्टेनियस अशा मॅनरनं रिॲक्ट होत असतात. तर हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा न्यूटनचा तिसरा नियम सुद्धा विचारला जातो.